ada pun pramana c mulut pramana hi siddhata pramana pramana sahe jar trikona cha eka bajula samantar asthari resha ha trikona abc ya trikona cha bc bajula समांतर असणारी रेषा म्हणजे PQ किंवा त्याला आपण रेषा L म्हणू. ही रेषा L AB आणि AC समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना रेषा L ही BC ला समांतर आहे. पहिली AB भुजा उरली, दुसरी AC भुजा उरली. उरलेल्या बाजूंना P आणि Q या दोन भिन्न बिंदूंमध्ये काय करता छेदता. पहा काय सांगितले, त्रिकोण ABC मध्ये BC बाजूला रेषा L ही कशी आहे, समांतर आहे. ही रेषा BC सोडून AB आणि AC या दोन भुजा उरल्यात का, या उरलेल्या भुजांना P आणि Q भिन्न बिंदू छेदत असेल तर नंतरचा भाग म्हणजे साध्य. काय साध्य आहे, ती रेषा दोन बाजूंना एकाच प्रमाणाने कापते. म्हणजे या रेषेमुळे रेषायनमुळे एबी चे जे दोन भाग झाले आणि एसी चे जे दोन भाग झाले त्यांची गुणोत्तर सारखी आहे. एपी भागिले बीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी. पुन्हा पहा पक्ष जे माहित आहे ते पक्ष त्याचं हा एक त्रिकोण ABC. या त्रिकोण ABC मध्ये रेषा L ही कोणाला समांतर आहे, BC ला. रेषा L अगदी साधं सोपं वाक्य द्यायचं, AB आणि AC ला अनुक्रमे P आणि Q बिंदू मध्ये काय करते, छेदते. त्रिकोण ABC मध्ये रेषा L ही रेषा L आहे, कोणाला समांतर आहे, समांतर बाजू BC. रेषा L अशी आहे, रेषा L ही बाजू AB व बाजू AC ला अनुक्रमे P आणि Q बिंदू मध्ये काय करते, छेदते. या रेषेमुळे या बाजूची आणि या बाजूची दोन भाग झाले, प्रत्येकी दोन भाग. सरळ लिहायचं, AP त्याच्या खाली PB, नंतर AQ छेदस्थानी QC आणि यांची गुणोत्तर कशी असतात, सारखी असतात. हे सिद्ध करत असताना आपल्याला आकृतीमध्ये काही बदल करावे लागतात. ते बदल म्हणजे रचना सिद्ध करण्यासाठी आपण काय केलं, रेषा या ठिकाणी BQ, रेषा BQ आणि रेषा CP काढला. रेख BC आणि रेख CP काढला, रेख BQ आणि रेख CP काढला. इथं कुठं कुठं रेषेने या ठिकाणी आपण जोडला, यामुळे या आकृतीमध्ये त्रिकोण तयार झाले. मी आता बारकाईने नीट लक्ष द्या, पहिल्या दोन त्रिकोणांची नावं सांगतो. एरिया ऑफ ट्रायंगल AQB म्हणजे हा त्रिकोण, आणि दुसरा त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल PQB. या दोन्ही त्रिकोणांमध्ये नाव नीट पहा आकृतीमध्ये, ABQ आणि BPQ या दोन्ही त्रिकोणांमध्ये Q हा सामायिक शिरोबिंदू आहे. ज्या दोन त्रिकोणांमध्ये ते दोन त्रिकोण एकाच पायावर असतील, एकाच रेषेवर आहे, आणि त्या दोन त्रिकोणांमध्ये जर एखादा सामायिक शिरोबिंदू असेल, अशा परिस्थितीमध्ये या दोन त्रिकोणांची समान उंची असते, उंची समान असते. म्हणून पहिल्या दुसऱ्या गुणधर्मानुसार आपण काय लिहू शकतो, पहा जर हे दोन त्रिकोण समान उंचीचे असतील तर त्याच दोन त्रिकोण
त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे. पहिल्याचं नाव APQ, दुसऱ्याचं नाव PQB, पहिल्याचा पाया PA, दुसऱ्याचा पाया PB. उंची समान म्हणून त्यांची क्षेत्रफळे ही पायाच्या प्रमाणात. त्याच पद्धतीने दुसऱ्या दोन त्रिकोणांचा आपण विचार केला, त्रिकोण APQ आणि PQC. आता हा दुसरा त्रिकोण घेतला आपण, याही दोन्ही त्रिकोणांमध्ये P हा सामायिक शिरोबिंदू आहे. सामायिक शिरोबिंदू असल्यामुळे उंची समान आहे. उंची समान असल्यामुळे याही दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे, पहिल्याचा पाया AQ, दुसऱ्याचा पाया QC, यांच्या गुणोत्तरा एवढी असतील. अशा प्रकारची गुणोत्तर लिहिल्यानंतर आता छेदस्थान जे असणारे हे दोन त्रिकोण पहा. एकाचं नाव आहे PBQ, दुसऱ्याचं नाव आहे PQC. हे दोन्ही त्रिकोण हा उभ्या रेषेने दाखवलेला आणि हा दुसरा मी डॉटने दाखवतो पहा. हे दोन्ही त्रिकोण दोन समांतर रेषेमध्ये स्थित आहे. कोणत्या दोन समांतर रेषा? BC आणि PQ किंवा रेषा F यांच्यामध्ये स्थित आहे. जर दोन समांतर रेषांमध्ये स्थित असणाऱ्या जर त्रिकोण असतील, ते एकाच पायावर असेल, पाया समान आहे, या दोन समांतर रेषेमध्ये दोन त्रिकोण आहे, अशा परिस्थितीमध्ये पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. जर दोन त्रिकोणांमध्ये पाया समान असेल, उंची समान असेल, याचा अर्थ त्या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ सुद्धा कशी असतील? समान. म्हणून यामध्ये असणारा हा छेदस्थानचा त्रिकोण, हे दोन्ही त्रिकोण आणि त्यांची क्षेत्रफळ कशी आहेत? या ठिकाणी समान आहे, क्षेत्रफळ समान आहे. या बाजूचं विधान पहा, ही डावी बाजू पहा पहिल्या आणि दुसऱ्या विधानाची. अंश अंश दोन्ही ठिकाणी APB, APQ आहे. आता आपण दिले की हे छेद सुद्धा सारखे, अंश आणि छेद जर सारखा असेल, अंश आणि छेद जर सारखा असेल, तर त्या दोन विधानावरून आपण काय लिहू शकतो? ही डावी बाजू आणि ही डावी बाजू सारखी असेल, विधान 1, 2 व 4, 2 1, 2 व 3 या विधानावरून आपण असे लिहू शकतो. याचा अंश सारखा आहे, या विधानानुसार छेद सारखा आहे, म्हणून ही बाजू आणि ही बाजू सारखी असेल. या बाजूची किंमत काय आहे? AB/PQ. या बाजूची किंमत विधान म्हणूनुसार लिहिली आपण AQ/PC. म्हणून या ठिकाणी प्रमेय सिद्ध झालं. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, तर ती त्या बाजूंना प्रमाणात वागते. अशा प्रकारच्या सिद्धतेचा उपयोग या ठिकाणी आपल्याला उदाहरण सोडवताना करता आला पाहिजे. यावरती ही सिद्धता सुद्धा पुस्तकामधून व्यवस्थितरित्या घेण्याची परीक्षेला सिद्ध करा म्हणून ही सिद्धता येणार आहे. व्यवस्थितरित्या लिखाण काम करायचे, समजून उमजवून त्या ठिकाणी घ्यायची. आता यावरती आधारित मी दुसरं काही लिहितो पहा. समजा हा XYZ हा त्रिकोण आहे. या त्रिकोणाला रेषा L ही समांतर आहे, म्हणून ती रेषा P आणि Q बिंदूमध्ये छेदते. या ठिकाणी प्रमेयाचा काय वापर करताय? रेषा XYZ जर समांतर असेल तर आपण काय लिहू शकतो? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार XP/PY बरोबर X2/QZ
अशा प्रकारचा प्रमेयाचा वापर करता आला पाहिजे. प्रत्येक वेळेस या पायाला समांतर रेषा असेल असं नाही. समजा या ठिकाणी आपण घेतलं PQ. आता पहा रेषा या समांतर बाजू या त्रिकोणाच्या एका बाजूला ही रेषा समांतर आहे. मग अशी पायाला समांतर होती, आता या बाजूला समांतर आहे. तर ही रेषा इतर दोन बाजूंना पी आणि क्यू या भिन्न बिंदूमध्ये छेदते. अशा वेळी आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर या त्रिकोणामध्ये कसा करणार आहे पहा. एलपी भागिले पीएन असं आपण गेलो का नाही? आता असं जायचं नाही, असंच चाललं. MQ भागिले काय रे क्रिया या पद्धतीने प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. त्यानंतर पुढचं आपल्याला गुणधर्म प्रमेय पाहिजे, त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय. त्याच्या आधी आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास पाहिजे. व्यत्यास असा आहे पहा, ए बी सी हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये एक रेषा, व्यत्यास पाहतोय आपण, रेषा एल ही बी सी ला पी मध्ये ए सी ला क्यू मध्ये प्रमाणात छेदते. आणि ही रेषा या बाजूंना जर एपी भागिले बीबी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी ही रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल, मागाचं जे साध्य होतं ते पक्षकाले एपी भागिले बीबी ए क्यू भागिले क्यू सी आणि जे दिलं होतं ते सिद्ध करायचे बाजू प्रमाणात असते. बाजू जर प्रमाणात असतील तर आपण काय लिहू शकतो, रेषा एल समांतर बाजू बीसी. पहा याला म्हणतात प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा काय लिहिला आपण या ठिकाणी, व्यत्यास. त्रिकोणाच्या दोन बाजूंना रेषा एल भिन्न बिंदू प्रमाणात विभागते अशा वेळेस ती रेषा तिसऱ्या बाजूला म्हणजे बीसीला कशी आहे समांतर आहे, याला म्हणतात प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. त्यानंतर पुढचा गुणधर्म, पुढचं प्रमेय आहे त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय. हे आपण सिद्धांताचा बाधा गुणधर्म मानणारे त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय ह्या हे व्यवस्थितरित्या यामध्ये काय काय पाहिजे पहा. समजा हा एक त्रिकोण आहे ए बी सी. त्रिकोणाच्या एका कोणाचा कोण दुभाजक, त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक प्रमेय पहा. त्रिकोणाच्या ए कोणाचा दुभाजक, त्या कोणाच्या समोरील बाजूला कोणासमोरील बाजूला डी बिंदू मध्ये काय करतोय या ठिकाणी छेदतोय. तर उरलेल्या ज्या दोन बाजू आहे या कोण दुभाजकामुळे तिसऱ्या बाजूचे जे दोन भाग झाले ते दोन भाग आणि उरलेल्या दोन भुजा आहेत त्या दोन भुजा प्रमाणामध्ये असतात. हे कोण दुभाजक प्रमेय अत्यंत सोपे पहा. जो कोण दुभागला कोण एचा रेख एडी हा काय आहे, कोण दुभाजक आहे पहा. म्हणून
कोणतो भाजकाचे प्रमेय आपण कसे वापरू शकतो, जो कोण तो भागला त्या दोन बाजूंचा भागाकार AB भागिले AC बरोबर या कोणतो भाजकामध्ये कोणाच्या तिसऱ्या बाजूचे जे दोन भाग झाले BD भागिले DC पहा या बाजूची भुजा अंशस्थानी घेतली तर या बाजूची भुजा अंशस्थानी घ्या की छेदस्थानी घेतली तर दुसऱ्या बाजूची भुजा छेदस्थानी घ्या हे मात्र फार महत्त्वाचं आहे. आता आपण आकृती ही घेऊ फक्त कोण दुभाजक करतो. समजा P हा कोण बीचा रेख BD हा जर कोण दुभाजक असेल तर या आकृतीमध्ये कोण दुभाजकाचं प्रमेय मी कसं वापरणार. जो कोण दुभाजक आहे त्या दोन बाजूंचा भागाकार AB भागिले BC बरोबर या तिसऱ्या बाजूचे दोन भाग AD भागिले DC. प्रत्येक त्रिकोणाला तीन कोण दुभाजक असतात. मी आता या आकृतीमध्ये C कोणाचा कोण दुभाजक घेतो ही शेवटचे पहा नीट लक्ष द्या. कोण C चा रेख C हा कोण दुभाजक आहे. मग काय मी कोण दुभाजकाचे प्रमेय पहिल्या त्रिकोणाची AC भुजा भागिले जो कोण दुभागला त्या दोन कोणाच्या दोन भुजा BC बरोबर ही अंशस्थानी घेतली या बाजूचा भाग अंशस्थानी घ्या बरोबर AD भागिले BD. या पद्धतीने या ठिकाणी ही उदाहरण उदाहरण स्वरूपाने याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. यामध्ये आणखी एक तिसरा भाग आहे आणि तो तिसरा भाग म्हणजे तीन समांतर रेषा व त्याच्या छेदिका यांचा गुणधर्म. तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका गुणधर्मांच्या आपण आकृती काढूया. पहिली रेषायम 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 यामध्ये रेषायम समांतर रेषायम समांतर रेषायम या तीन रेषा एकमेकांना समांतर आहे. या तीन समांतर रेषांना छेदणारी ही पहिली छेदिका त्याला ट्रान्सवर्सल T1 आणि ही दुसरी छेदिका T2 अनुक्रमे ABC व दुसऱ्या छेदिके PQR या बिंदूमध्ये छेदते. तीन समांतर रेषांना पहिल्या छेदिकेने छेदल्यामुळे AB आणि BC हा आंतरछेद झाला. PQ आणि QR हा आंतरछेद झाला. गुणधर्म असा आहे तीन समांतर रेषांना छेदिकेने छेदते असता एका छेदिकेवरील आंतरछेदांचे गुणोत्तर एका छेदिकेवरील आंतरछेदांचे गुणोत्तर हे दुसऱ्या छेदिकेवरील आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असतात. म्हणून आपण काय म्हणू शकतो पहा हा आंतरछेद भागिले हा आंतरछेद बरोबर दुसऱ्या छेदिकेवरील हा आंतरछेद AB भागिले BC बरोबर PQ भागिले QR
अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी गुणधर्म पाहिले. आताच्या तासाला तीन महत्त्वाचे गुणधर्म पाहिले. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, दुसरं कोण दुभाजकाचे प्रमेय, तिसरं तीन समांतर रेषा व आंतरछेदाचे गुणधर्म. यावरती आधारित सराव संच 1.2 आहे. यामध्ये काही आकृत्या दिलेल्या आहेत. पहिला प्रश्न अशा प्रकारचा एक त्रिकोण दिला आहे क्यू या आर, इथं आहे पी, या बाजूची लांबी 7, 3, 3.5, 1.5. रेषाखंडाच्या लांब्या दिलेल्या आहेत. आता कोण दुभाजकाचा आपण प्रमेय पाहिलं. कोण दुभाजक असेल तर बाजू प्रमाणात, मग व्यत्यास काय होईल. जर बाजू प्रमाणात असतील तर हा काय म्हणजे कोण दुभाजक होईल. आपल्याला हा कोण दुभाजक आहे किंवा नाही हे काय करायचे या ठिकाणी सिद्ध करायचे. त्यासाठी आपल्याला नवीन प्रमेय आहे कोण दुभाजकाचे प्रमेयाचा व्यत्यास. कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास समजून घ्या. पहिलं कोण दुभाजकाचे प्रमेय म्हणजे काय. जर हा कोण दुभाजक असेल तर या दोन बाजूंचा भागाकार आणि या दोन बाजूंचा भागाकार सारखा असतो. आता व्यत्यास काय आहे. या दोन बाजूंचा भागाकार आणि या दोन बाजूंचा भागाकार गुणोत्तर जर स्थिर असेल, सारखा असेल, तर पीएम हा कोण पीचा काय आहे, या ठिकाणी कोण दुभाजक आहे. मग आपण काय करू. पहिली भुजा आहे या ठिकाणी पीक्यू, दुसरी भुजा आहे पीआर, 7/3 याला म्हणून विधान क्रमांक येईल. त्याच्यानंतर QM/MR बरोबर 3.5/1.5. हा भागाकार करत असताना अंशस्थानी छेदस्थानी पॉइंट आहे तो घालवताना 35/15 1.5 आपण सरकून घेतला. 5 भाग जातो, 5 × 15 = 35. अंशस्थानी 7 × 3 1 व 2 वरून आपण काय लिहू शकतो. PQ/QM/MR म्हणून या ठिकाणी कोण दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार बाजू प्रमाणात आलेले आहेत. काय लिहू शकतो आपण या ठिकाणी किरण पीएम, किरण पीएम हा हो क्यूपीआरचा कोण दुभाजक आहे. प्रत्येक गुणधर्मावरती आधारित आपण एखादे एखादे उदाहरण घेऊया. या ठिकाणी आपणाला प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणावरती उदाहरण घ्यायचे. पहा प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणावरती काय उदाहरण घ्यायचे. तर अशा प्रकारचा एक त्रिकोण दिलेला आहे या पहिलं कोण दुभाजकाच्या गुणधर्मावरती उदाहरण घेऊ आपण. आणि क्यू आहे हा कोण दुभाजक दिलेला आहे. कोण यन हा यम यन पीचा कोण दुभाजक दिला आहे. यम एन ची लांबी 5 दिली, पी एन ची लांबी 7 दिलेली आहे. ही तर आपणाला प्रश्न विचारला टुपीची लांबी किती. टुपीची लांबी
उदाहरणामध्ये आपण स्पष्ट केले आहे किरण या युहा को याम याम पिजा कोण दुभाजक आहे म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय येऊ शकतो पहा पण पहिला यम यम भागिले तिया या ठिकाणी क्यूयम भागिले तिक्यू यम यमची लांबी किती आहे पाच या दोन बाजूंचा भागाकार जो कोण दुभागला त्या दोन बाजूंचा भागाकार कोण दुभाजिका भागले दुसऱ्या दोन बाजूंचे जे दोन भाग झाले त्यांचा भागाकार स्थिर असतो पाच भागिले सात बरोबर 2.5 भागिले तिरकस गुणाकार 5 गुणिले बरोबर 2.5 गुणिले 7 2.5 गुणिले 7 भागिले 5 5 एक पाता पाता 25 पीक्यू 7 पाता 35 3 पॉइंट किती आहे 5 एक सोपी उदाहरण पहिला पत्ता आपण गुणधर्म वापरताना पाहिजे चार बाजूंपैकी तीन बाजूंची लांबी किती चौथ्या बाजूची लांबी करायची गुणधर्म पुन्हा एकदा पहा जो कोण दुभागला त्या दोन बाजूंचा भागाकार एमएन आणि पीक्यूचा भागाकार या कोण दुभाजकामुळे तिसऱ्या बाजूचे जे दोन भाग झाले त्यांचा भागाकार सारखा असतो किमती द्या तिरकस गुणाकार करा पक्षांतर करा आणि उत्तर काढा त्यानंतर यामध्ये आपणाला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरती एखादं उदाहरण असेल तर आपण ते पाहू तर या ठिकाणी एक त्रिकोण आपल्याला दिलेला आहे त्या त्रिकोणाचं नाव आहे ए बी सी आणि डी ही उदाहरण कोण पाहतो डी ही बाजू बीसीला समांतर आहे डी डी रेखा बी समांतर बाजू बीसी काही बाजूंच्या लांबी आपल्याला दिलेल्या आहे एडीची लांबी 1.8 त्यानंतर डीबीची लांबी 5.4 त्यानंतर एडीची लांबी आपल्याला विचारली प्रश्नचिन्ह करून आणि ईसीची लांबी आपल्याला दिलेली आहे 7.2 त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदते म्हणून इथं वापरायचे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार एडी भागिले डीबी बरोबर एई भागिले ईसी 1.8 भागिले 5.4 बरोबर एई भागिले ईसी ईसीची लांबी आहे 7.2 या ठिकाणी आकडेमोड करत असताना 1.8 भागिले 5.4 हा भागिले चा फक्त तुम्ही हे करा बरोबर एक स्तर 18 भागिले दशांश चिन्ह आपण सरकवूया बरोबर ए इथं भाग आहे 3 3 एक 3 3 दोन 6 3 चौक 12 उत्तर आलं ए
अशा एका असा शब्द लिहा दिलेला असेल तर या पद्धतीने या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला सोडवावं लागेल. त्यानंतर आपण कोण दुभाजक झालं, त्यानंतर कोण दुभाजकाच्या तीन समांतर रेषांचं आपण एक उदाहरण पाहूया. तीन समांतर रेषा, एक एबी रेषा आहे, एक बीसी रेषा आहे, पीक्यू रेषा आहे आणि बीसी रेषा आहे. ए बी, ए बी सी डी हा बाहेरचा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन म्हणजे समोरासमोरील भुजा एकमेकांना समांतर. आणि पीक्यू ही एक रेषा दिली आणि उदाहरणार्थ असं म्हटलंय ए बी समांतर, पीक्यू समांतर, बी सी तीन रेषा एकमेकांना समांतर आहे. एपी ची लांबी या ठिकाणी तुम्हाला दिली 15, पीडी ची लांबी 12, क्यूसी ची लांबी 14, बीक्यू ची लांबी आपल्याला विचारलेली आहे. मग तीन समांतर रेषा व आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार आपण काय लिहू शकतो पहा. पहिल्या भुजा एपी भागिले पीडी बरोबर बीक्यू भागिले क्यूसी लिहूया या ठिकाणी 15/12 बीक्यू भागिले 14, 15/12 × 14 बरोबर बीक्यू, 3 × 3 = 12, 3 × 5 = 15, 2 × 4 = 7+3/2 म्हणून बीक्यू बरोबर 17.5 एकक. या दोन बाजूंचा भागाकार आणि या दोन बाजूंचा भागाकार सारखा असतो. तो लिहिला किमती दिल्या, 4 पैकी 3 किमती आपल्याला माहिती आणि 4थ्याची किंमत आपण काय केली या ठिकाणी काढलेली आहे. त्यानंतर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरती आपण एक उदाहरण घेऊया. त्याचा वापर कसा केला जातो ते आपण आपणाला दुसरा प्रश्न आहे आपल्या पुस्तकामध्ये. पी आर क्यू हा एक त्रिकोण आहे, एन आर एन एम ही रेषा या ठिकाणी छेदते. पी एम ची लांबी तुम्हाला दिलेली आहे 15, पी क्यू ची लांबी दिलेली आहे 25. आता पहा पी क्यू ची लांबी दिलेली आहे, नीट विचार करा. त्यानंतर पुढे आपणाला पी क्यू ची लांबी 25 दिलेली आहे, 15 नाही 25. पी आर ची लांबी 20 दिली आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे एनआर ची लांबी या ठिकाणी दिलेली आहे 8. एनआर ची लांबी 8 दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे एन एम बाजू क्यू आर ला, बाजू आर क्यू ला समांतर आहे का, कारण द्या. या उदाहरणामध्ये पीएम ची लांबी द्यायला पाहिजे होती एम क्यू ची लांबी. या उदाहरणामध्ये पीएम ची लांबी द्यायला पाहिजे होती. मग आपलं पहिलं काम असेल आपल्याला पीक्यू अधिक एनआर बरोबर या याला कारण द्या पी एन आर. मग
या दोन रेषाखंडाच्या लांबीची बेरीज म्हणजे PR. PQ अधिक 8 बरोबर 20. PQ बरोबर 20 वजा 8. PQ ची लांबी आली 12. ही PQ ची लांबी किती आहे आपण ती दिली. तर P थांबा, या ठिकाणी PN, PR अधिक NR, क्यू नाही इथं PR अधिक NR बरोबर PR, मग PR अधिक 8, इथे क्यू बिंदू दिलेला नाही, क्यू बदलायचा आहे, बदलला आहे आपल्या ठिकाणी. PN ची लांबी किती आहे या ठिकाणी 12. याच पद्धतीने आपलं दुसरं काम असेल PM अधिक MQ बरोबर PQ. इथेही दरम्यानचा संबंध एक आहे ना, P आणि Q यांच्या दरम्यान M बिंदू आहे. PM ची लांबी तुम्हाला दिली आहे 15, MQ ची लांबी तुम्हाला काढायची, आणि हे टोटल लांबी किती दिली आहे 25. पा, 15 अधिक MQ बरोबर टोटल लांबी 25. आपणाला M2 बरोबर 25 वजा 15, M2 बरोबर 25 मधून 15 गेले खाली राहिले 10, या भागाची लांबी आली 10. आता या दोन तुकड्यांचा आणि या दोन तुकड्यांचे गुणोत्तर काढायचे, भागांचा गुण भागाकार करायचा. पहिला PM भागिले येणार 12 भागिले 8, 4 गुणे 4 त्रिक, उत्तर आलं 3/2. दुसरं PM भागिले MQ बरोबर 15/10, 5 त्रिक, 5 गुणे 3/2 विधान क्रमांक 2. 1 व 2 वरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो, एक बाजू सारखी आहे. PM भागिले NR बरोबर PM भागिले MQ, अशा पद्धतीने बाजू प्रमाणात झाल्या. आता पहा, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यास काय सांगतोय. जर ही रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना प्रमाणात भागते, प्रमाणात भागते म्हणून आपण काय करू शकतो. पहा, रेषा पहिलं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण काय करू शकतो. या रेषेने या दोन बाजूंना छेदल्यामुळे या बाजू प्रमाणात होतात, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण काय लिहू शकतो. रेख PM, PM रेख PM नाही रेख NM समांतर तिसरी बाजू, बाजू RQ. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील काही उदाहरणं पाहिली. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपणाला समरूपता, दोन त्रिकोण समरूप कसे होतात, त्यांच्या कसोट्या, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे प्रमेय आणि त्यावरती आधारित गणित या ठिकाणी सोडवायची. आपण या ठिकाणी थांबू आणि पुन्हा एकदा पुढील व्हिडिओमध्ये भेटू.